स्वराज्याची पहिली राजधानी मुलानं तोरणा जरी डोंगरी किल्ला असला व तो आता शिवरायांच्या ताब्यात असला तरी महाराजांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मुरंब देवाचा डोंगर महत्वाचा वाटत होता त्यावरील अर्धवट किल्ला पूर्ण बांधल्यावर तोच किल्ला स्वराज्याची राजधानी करायची असे महाराजांनी ठरवले होते एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या गडावर चढले आणि त्यांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतला तोरण्यावर सापडलेल्या काही धनाचा उपयोग त्यांनी देवाच्या बांधकामासाठी व दुरुस्तीसाठी केला शिवरायांनी या किल्ल्याचे नाव बदलून त्याला राजगड हे नाव दिले त्यानंतर महाराजांनी गडावर राजवाडा उभारण्याचे कार्य हाती घेतले महाराजांच्या आज्ञेवरून बांधकामासाठी लागणारे विविध आकाराचे दगड बनवायला पाथरवटांनी सुरुवात केली पूर्वीची बांधकामे ही पूर्णत दगडांची असत अशावेळी विविध आकारातील दगडांची गरज भासत असे लोहाराने लोखंडी वस्तू बनविण्यासाठी आपला भाता सुरू केला सुतार गवंडी मजूर भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली यांच्या परिश्रमातून राजगडावर राजवाडा बारा महाल अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली आजही राजगडावर यातील बऱ्याच गोष्टींचे तुटले फुटलेले अवशेष सापडतात आणि अशा तऱ्हेने राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली स्वराज्याची घोडदौड शिवरायांनी व त्यांच्या सवंगड्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून शिवरायांनी त्याच कामात स्वतःला झोकून दिले एका मागून एक किल्ले घेऊन त्यांनी घोडदौड सुरू केली मावळातील किल्ल्यांमागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले बारा मावळातील लोकांना शिवरायांच्या या कार्याचे कौतुक वाटे त्यांना भरपूर आनंद झाला होता उत्साहाचे भरते आले होते गावोगावच्या लोकांना महाराजांच्या कार्याची बातमी पोहोचली गावागावातील पाटील देशमुख शिवरायांच्या कार्याने भांबावून गेले होते ते महाराजांना मुजरा करण्यासाठी येऊ लागले परंतु तांदळात जसे खडे असतात तसेच चांगल्यात वाईट लोक असतात तसेच मावळातही वाईट प्रवृत्तीचे काही लोक होते शिवरायांनी केलेली प्रगती घेतलेले किल्ले बघून त्यांच्या पोटात दुखू लागले ते त्यांचा तिरस्कार करू लागले त्यांच्यातील काहींनी साताऱ्या शेजारी असलेल्या शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी केल्या ठाणेदाराने विजापूरला सांडणी स्वार पाठवून शिवराय आपल्या जहागिरीत कशा पद्धतीने करामती करत आहेत याची माहिती आदिलशहाला दिली म्हणजेच मित्रांनो शिवराय सर्वांच्या हिताचे काम करत होते त्याच्यातून सर्व सुखी होणार होते त्यांच्या या कार्याला मदत करण्याऐवजी त्यात मोडता घालण्याचे कार्य आपलेच लोक करीत होते